नाही, मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची आणि प्रामुख्याने शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि शिवसेनेच्या सर्व प्रमुख नेत्यांची, ज्यामध्ये प्रामुख्याने मी उल्लेख करेल की आदरणीय सुषमाताई अंधारे, आदरणीय त्या ठिकाणी विनायकजी राऊत साहेब, आदरणीय मिलिंदजी नार्वेकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय आमचे अंबादासजी दानवे साहेब, तसेच सन्माननीय पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख अरविंदजी सावंत साहेब, आदरणीय आमचे नितीन बापू देशमुख, तसेच खूप आवर्जून मला उल्लेख करायचा आहे जे आमचे जिल्हा प्रमुख जालिंदरबाबू बुधवत आणि संपर्क प्रमुख नरेंद्रजी खेडेकर यांचा, की त्यांनी जी एक खूप मोठेपणाची भूमिका घेतली, सामंजस्याची भूमिका घेतली आणि खूप मोठं मन करत त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा या ठिकाणी उमेदवार निवडून आणायचा आहे हा ठाम निर्धार करत मला जी काही संधी दिली त्याबद्दल मी पक्षाच्या या सर्व सन्माननीय नेत्यांचे मनापासून आभार मानते. मी याआधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्याही सर्व सन्माननीय नेत्यांनी, मग त्या ठिकाणी नानाजी पटोले असतील, त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब थोरात असतील, प्रामुख्याने आमचे मार्गदर्शक आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील, ह्या सगळ्याच सन्माननीय नेत्यांनी सातत्याने एक पाठबळ देण्याची भूमिका घेतली. आणि महाविकास आघाडीमधले मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार साहेब असतील किंवा आदरणीय सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, ह्या सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची ही आघाडीची जागा निवडून आणायचीच आहे असा ठाम निर्धार करत जो निर्णय घेतला आणि मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कोणता अजेंडा घेऊन तुम्ही समोर निवडणुकीत समोर जाणार आहात? एक लक्षात घ्या की या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही महायुती सरकारने जे काही वातावरण सगळं गढूळ केलं आहे, कलुषित केलं आहे, जातीजातीमध्ये एक द्वेष पसरवण्याचं काम केलं आहे, कुठेतरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे, हे सगळं नाकारून येणाऱ्या काळामध्ये बुलढाणा विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये सुद्धा हीच प्रवृत्ती आहे, गुंडशाही आहे, फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि हुकुमशाही पद्धतीचं एक वातावरण या मतदारसंघामध्ये निर्माण करून या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची शांतता भंग करण्याचं काम मागच्या 5 वर्षामध्ये झालं आहे. ती शांतता आणि तो या मतदारसंघाचा सुसंस्कृतपणा पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचं काम आम्ही महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी करणार आहोत. शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड आणि उभाटा गटाकडून तुम्ही कशी लढत पाहायला मिळेल आम्हाला? घोडा मैदान समोर आहे, मला असं वाटतं की पुढच्या काही दिवसात लढत पाहायला मिळेल आणि लढत जनता, जनतेचा कौल, जनतेच्या मनामध्ये काय आहे ते आपण सगळेजण जाणता, त्याच्यामुळे मला असं वाटतं की लढत हा विषयच नाही आहे. सगळी जनता, सगळे मतदार, बंधू भगिनी सगळे हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत आणि सरळपणे मला महाविकास आघाडीचा विजय हा डोळ्यासमोर दिसतो. देशगीताई मागे म्हणू, देशगीताई मागे म्हणू.